हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? सगळे बरे आहात ना? हे आहे 2 वाटी गव्हाचं पीठ, हळद, जिरे, मीठ, आलं लसूण मिरची यांची पेस्ट, कोथिंबीर, मिरची, बटाटा आणि टोमॅटो किसून घेतलेलं आहे आणि पीठ मळण्यासाठी 1 ग्लास पाणी आहे. पिठामध्ये मीठ टाकलं आहे, आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकली आहे, जिरे टाकूया. हा आपण एक वेगळ्या स्टाईलने पराठा बनवतो आहे. पीठ मस्तपैकी मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 2 ग्लास पाणी घालून पातळ पीठ मळून घ्या आणि ते 10-15 मिनिटं भिजत ठेवा. तेल टाका आणि बॅटर पसरवून घ्या व्यवस्थित. हे बघा किती सुंदर दिसत आहे, खायलाही तेवढं छान लागतं. दोन्ही साईडनी फ्राय झालं आपला पराठा तयार होईल. आपले गव्हाच्या पिठाचे धिरडे किंवा गव्हाच्या पिठाचा पराठा रेडी टू ईट झालेला आहे. चला तर मग तो एन्जॉय करूया आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, हॅव अ नाईस डे.